तुला उठला पिलिक, तुला तुला भरली रागात पिती, तुला खातला नेऊन डाबऱ्यात. अरे वाई जरा विचार कर की घरदाराला वर काढायचा का बापा ग तू आत्मन होऊन तू बी दिव लावणार आहेस का काय? आयो आता मी आता चांगलंच बोललो की उलट? तर लई चांगलं बोललास. अरे बंदूक काय फक्त वाचमनकडेच असती वय. मी इन्स्पेक्टर बनीन, मिलिटरी भरती होईन असं काय तर म्हणलं असतस तर. अगं हे तर माझं ध्यानातच नाही आलं बघ. अरे आता मी आपण मोठं होऊन का नाही हा इन्स्पेक्टर बनणार असा बंदूक घेऊन अशा खिशात बंदूक घेऊन आणि का नाही तुला पहिले जेरीमध्ये टाकणार. तू सारखं शिवाय देत असतीस ना मला. तुझा मुर्दा बशिवला तुझा तुझ्या किरडीचा मोडला बांबू कवर मी शिवे दिले तुला. माझ्या तोंडात एक तरी शिवे आहे का? पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय. साहेबांच्या बाबतीत लय वाईट घडलं. महाजी साहेबांच्या बायकोकडे बघवत नव्हतं, छाती बडवून रडत होत्या. लग्नाला त्यांच्या 3 वर्ष झाली, 1 वर्षाचं लहान मुलं आहे. साहेबांच्या माघारी या दोघांचं कसं होणार कोणास ठाऊक. ह्या अवस्थेत साहेबांना बघन असं कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं. तीच तर ना साहेब, एवढं हिंमतवालं होतं अशी कशी आत्महत्या केली ती? तू पण त्यांच्यासोबत असायचा ना. काय झालं होतं साहेबांना? मॅडमचं प्रेशर ना. मॅडम सारख्या त्यांना घालून पाडून बोलायच्या. माझ्यासमोर कित्येक वेळा बोलल्यात, ते ऐकून मलाच कसं तरी व्हायचं. त्यांची अवस्था काय झाली असं? पण मॅडम अशा काय बघत होत्या? चव्हाण साहेब कामात लय प्रामाणिक होतं. तेच तर ना, प्रामाणिक माणसाला त्याच्या कामा कोणी संशय घेतला ना तर लय राग येतो. सस्पेंड केल्यामुळे खूप खचले होते चव्हाण साहेब. मी मुद्दाम सस्पेंड नव्हतं केलं त्यांना, ते दारू पिऊन आले होते. हे वर्दीची काय किंमत आहे की नाही? उद्या कोणी पण यायचं आणि कसं पण मागायचं आणि मी काहीच बोलायचं नाही का? तुम्ही मस्त आरोप लावून मोकळे झालात माझ्यावर. सॉरी मॅडम. मला सॉरी नाही ऐकायचंय. या गावात जे गुन्हे घडलेत ना त्या मागचा आरोपी हवाय. कामाला लागा. हो मॅडम. डॉक्टर अजित कुमार देव. पण डॉक्टर मला एक प्रश्न पडलाय. त्या इन्स्पेक्टरचा मर्डर झाला मग त्याची आत्महत्या कशी काय झाली? एवढं सगळं तुम्हाला कसं काय सुचतो? डिम्पल हा सतत दिव्याच्या जवळ जाण्याचा फायदा झाला. म्हणजे मागे एकदा तिने मला सांगितलं होतं ती तिच्या हाताखालच्या माणसांवरती सतत ओरडते, चिडते, त्यामुळे तिची खूप चिडचिड होते. त्यावर उपाय मागायला माझ्याकडे आली होती. मग तुम्ही तिला उपाय दिला? तुला काय एवढं मूर्ख वाटलं? मी तिच्या याच विकनेसचा मी फायदा घेत होतो, घेतोय आणि घेत राहणार. तिला वाटतं मी मायराची आणि तिची काळजी घेतो, पण तिला कोण सांगणार? मी तिच्याकडून फक्त माहिती गोळा करून घेतो. तिच्याकडूनच मला कळालं तिने इन्स्पेक्टरला सस्पेंड केलंय. आणि हवालदार शिखरे त्यांच्याकडून मला कळालं इन्स्पेक्टर मुंबईला गेलाय. हा त्याच्यानंतर पुढे काय झालं हे तुला सगळं माहितीच आहे. आणि तू मला म्हणाली होतीस ना ते दिव्याची मिठी माझ्यासाठी फास बनू शकते, पण आता उलट होणार आहे. डॉक्टर कसलं शातीर आहे तुम्ही. मान गया आपको, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे तो इन्स्पेक्टर भी मेला आणि त्या दिव्या मॅडमचा कॉन्फिडन्स भी लूज झाला. फक्त कॉन्फिडन्सच नाही, आता तिची नोकरी पण जाणार आहे. ते कस कस काय कधी कळेल? हळूहळू कळेल सगळं. राहू द्या, तुमचं हळूहळू सगळं नंतर कळत असत. आणि तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, जाते मी. थांब. घे तुझ्याच आहेत ह्या पैशाच ठीक आहे. पण तुम्हाला अजून काय म्हणायचं आहे का? मला मला कुठे काय बोलायचंय, काय बोलायचंय? तेच
एखाद्याचं चुकल्यावर तो दुसऱ्या माणसाला काय म्हणतो ते आओ बोला नका लाज बोला सॉरी आता कसले भारी वाटते बघा आता खरं फील येतोय पार्टनरशिप असल्याचा डॉक्टर थँक यू आती हूं मैं साहेबांची बॉडी बघवली नाही लागा मला लका एवढा उचपुरा माणूस निश्चित त्या टेचरवर पडला होता लगा एखादा म्हातारा माणूस गेले का नाही एवढं काय वाटत नाही बघ पण असं तरण दाट कुणी गेलं का नाही त्याचं जाणं असं पचणी पाडायला अवघड असत बघ पण आत्महत्या का केली असेल हा तेच तर काय कळणं झालंय मला पण गावातले लोक आहेत का नाही ती म्हणत होत की चव्हाण साहेबांना काहीतरी कामाचं टेन्शन होत शक्यच नाही अरे बाजा म्या सामान घेऊन येत होतो ना मुंबईवरून तेव्हा सोबत होते माझ्या आता जर का ते मामा एक मिरची पावडर दे रे मिरची पावडर भाई देतो आता जर का ते टेन्शन मध्ये असते तर एवढे खुश दिसले नसते ना अरे चहा पेताना म्या बघितलं होतं लय खुश होते ते पण मग हे असं अचानक कसं काय झालं तेच तर कळना झालंय बाजा पण हा मला ते बोलले होते की कुठल्या तरी मोठ्या केस संबंधित त्यांना माहिती मिळाली कुठली केस काय केस ते काय बी बोलले नाही बघ मला तरी वाटतंय ना त्या माहितीबद्दल कुणाला तरी कळलं असेल त्यानेच त्यांचा काटा काढला असेल आणि एकट्या माणसाचं काम नाही ते टोळी असेल पण त्यांच्या हातात बंदूक होते की अरे मग असू दे ना बंदूक कोणीतरी खून करून बंदूक ठेवली असेल हातात त्याला किती वेळ लागतोय असू शकत लगा लगा ना म्या अरे तुला डोकं आहे की ते तर आहेच ए बाजा आपल्याला डोकं आहे फक्त या केसांमुळे तुला दिसत नसल मला सांगतोय मी तुझं ऐकून जेवली ना आता तू पण जेव मला भूक नाहीये तू जाऊन झोप नाही आधी जेवतो मी सांगितलं ना मॅडम बेबी एवढा आग्रह करतायत तर शांतना माझी इच्छा नाहीये जेवायची ताट घेऊन जा मामा मी तुझ्याशी कट्टी आता मी बोलणारच नाही काय झालंय डॉक्टर अंकल बघा ना मम्मा कशी वागते ती जेवतच नाहीये मायरा मम्माचा मूड ऑफ आहे ना म्हणून जेवत नसेल एक काम कर तू आज जा मी समजावतो तिला प्रॉमिस हो प्रॉमिस थँक्यू डॉक्टर अंकल गुड नाईट गुड नाईट मम्मा गुड नाईट गुड नाईट असं अन्नावर राग काढून चिडचिड करून काय साध्य होणार आहे मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटायचं पण या अशा एखाद्या साध्या घटनेनं तुम्ही एवढं खचून जाल असं वाटलं नव्हतं तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागेल आय एम व्हेरी स्ट्रॉंग वुमन पण गावातले लोक माझ्या डिपार्टमेंटचे ते सगळे मलाच ब्लेम करते याचा मला खूप त्रास होतोय आणि त्यात माझे सिनियर त्यांना पण हेच वाटते की माझ्या कामाच्या प्रेशरमुळे रणजितने आत्महत्या केली आहे मी खरं सांगू का मी त्यांना एवढं प्रेशर नाही दिले की ते आत्महत्या करतील मी माझं काम प्रामाणिकपणे केले त्यात माझं काय चुकलंय का मला खूप एकटे वाटते आता तू माझ्या संग बाहेर चल बघ तुला माझी मोठी बहीण म्हणतात अगं मंगले देतीस ना दुसरी चोळी अगो आत्या माझा अजून समजा साहेब तसाच उरलाय कुठं शोधू तुमची चोळी टोन्या
मम्मी हे बघ चोळीचा बोल हे नाही ना नाही अरे मला तर ही चोळी त्याच्यावर बोचकेत गावली म्हणून मी ती घेतली आणि बोल बनवला अरे तुझी झाली तरकट तुझी तुला घातला नेऊन डाबऱ्यात तो मड बसू ना तुझ अरे तुझ्या बापाने चोळीचा बोल केला होता वय र आणि तुमची अक्कल कुठे काय शेंग खायला गेली होती वय ती माझी चोळी नेमकी त्या बोचकेत टाकली ती आता काही जगत नाही मी अग ग बसा काय जोरात मारलं नव्हतं पोहण्याचा धक्का लागला आणि पडलाय तुम्ही बापू दादा मंगलताई या ना या डिंपल तू डॉक्टर ते आमच्या वंदी अक्कानं तुम्हाला त्रास दिला ना म्हणून माफी मागायची होती खरं आहे तुमचं मी या वाड्यात आल्यापासून त्यांनी मला खूप त्रास दिलाय पण मला माझ्यापेक्षा तुमचं खूप वाईट वाटत त्या तुमच्या घरातल्याच असून तुम्हाला इतक्या वाईट बोलतात मला खूप वाईट वाटत त्यामुळे तुम्ही माफी नका मागू तुम्ही माफी मागितली तर मलाच पाप लागेल डॉक्टर तुम्ही खरंच मोठ्या मनाचा आहे बघा मंगलताई इथून पुढे आभार नको आणि माफी पण नका मागू मला खूप कसं तरी होत ठीक आहे डॉक्टर या पुढे नाही माफी मागणार डिंपल चल की जरा डॉक्टरांना चहा पाठवून देते आली तसं पाहिलं तर त्या वंदे आत्याचा फायदाच झालाय मला त्या इथे आल्या नसत्या तर मी मुंबईला गेलो असतो आणि तो इन्स्पेक्टर चव्हाण दिव्यापर्यंत पोहोचला असता त्यामुळे उलट मीच वंदे आत्याचे आभार मानायला पाहिजेत बातमी कुठे आहे ए हो भला का अरे कुठं बघतोयस पेपर कधी काय वाचला नाहीस का उलटा सोलटा करतोयस ती ही त्या बातमी आहे इन्स्पेक्टर चव्हाण यांच्या आत्महत्येबाबत एसीपी दिव्या सिंग यांची चौकशी होणार हे काहीतरी नवीनच आहे ह्यात दिव्या मॅडमचा काय दोष असेल तर तुला सगळं माहित आहे ना अरे दिला असेल त्यांनी त्रास कसला त्रास अरे लई खुश होते ते म्या बोललो ना तुला आता मला सांग एवढा खुश असलेला माणूस आत्महत्या करेल का हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे बघ कोणीतरी हाय जो दिव्या मॅडमला या प्रकरणात अडकवतो कोण आता मला सांग दिव्या मॅडम स्वभावाने लई कडक आहेत पण अशा लई चांगलं आता मी चौकशीसाठी गेलो होतो बघ मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सांगणार आहे की चव्हाण साहेब आहेत ना हे आत्महत्या करू शकणार नाही म्हणजे नाहीच जास्त नाही जा पोलिसांचा लचान मागे लावून घेशील मी तुला कळेल असं पुढे पुढे करतोस आणि मग तोंडावर पडल्यावर बोंबलत फिरतोस माझ्याकडे येऊन नाही नाही जाणार तुला सांगून करणार नाही घे की गुण दोन हा अरे ही पोलीस कोर्ट कचेरी मागे लागला नाही ना त्या माणसाचं आयुष्य बरबाद होत तुला सांगतोय माझा ऐक याचं परत मशीन सांगितलं नाही कळलं का नाही नाही बजा तू खरं बोलतोय लगा म्या भाला आणि माझा मॉल भाला है जाऊ मम्मा बरं झालं मम्मा तू आलीस मी तुझीच वाट बघत होती चल ना आपण खेळूया मारा तू एकटी खेळ किंवा अंकल सोबत खेळ नाही मला तुझ्यासोबतच खेळायचं आपण किती दिवसांनी खेळलोच नाही मारा मम्मी खूप थकली आहे आपण नंतर खेळू ना प्लीज मला आताच खेळायचंय तुझ्यासोबत नाही खेळायचं मला नाही माझा मूळ
मायरा आय एम सॉरी. मी कामाच्या प्रेशर मध्ये तुझ्यावर ओरडली, पण पुन्हा असं होणार नाही. आय प्रॉमिस. सॉरी. तुला वाड्यावर जायचंय का? तिथे टोणाऱ्यासोबत खेळशील आणि तिथे डॉक्टर अंकल पण असतील. हा ठीक, इला वाड्यावर घेऊन जा. वाड्यावर जायचं ना? खेळेल तू तिथे? हा मस्त खेळ. हा टोण्याबरोबर खेळशील. चला बेबी सावकाश. हा दिव्या मॅडम, दार उघडा. हे पहा, मायरा खूप घाबरली आहे, तिला तुमची खूप काळजी वाटते. प्लीज दार उघडा. दिव्या मॅडम, शांताराम तुम्ही काम करा, हिला घेऊन वर जा. दिव्या मॅडम, मी दार उघडलं त्यांना शांत वाटलं की मी तुम्हाला बोलवतो. हो दिव्या मॅडम, तिला भूक लागली तर जेवू घाला आणि झोप लागली तर झोपवा. दिव्या मॅडम दार उघडा. दिव्या मॅडम, अहो स्वतःला कोंडून घेऊन काय होणार आहे? प्रश्न सॉल्व्ह होणार का? नाही ना. दिव्या मॅडम, हे पहा मी आहे, मी काळजी घेईन तुमची, मायराची. तुम्ही दार उघडा बरं आधी. काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? तुम्ही असं रडणं शोभत नाही तुम्हाला. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्हीच खचून जाताय, हे कसं शक्य आहे? मी सुद्धा माणूस आहे डॉक्टर. वर्दीच्या आतमध्ये मला एक मन आहे, त्यात भावना आहे. मलाही वाईट वाटत, मलाही दुःख होत. माझ्यामुळे आत्महत्या केली कुणीतरी, हे माझं मन स्वीकारायला तयारच नाहीये. मला खूप त्रास होतोय डॉक्टर. इन्स्पेक्टर रणजितने सुसाईड केल्या आधी मला मेसेज केलेला होता. मला वाटलं ते दारूच्या नशेत आहे, म्हणून मी ते इग्नोर केलं. मी तेव्हा काहीतरी ऍक्शन घेतलं असतं ना, तर तू कदाचित वाचला असता. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे तुम्ही घ्या. कशासाठी फोन केलायस तू? तुला जर मायराशी बोलायचं असेल तर ते झोपली आहे, उद्या फोन कर. तुझ्याशीच बोलायचंय मला. मीडियामध्ये फार कौतुक होत आहे तुझं. आय एम सो हॅपी. मला फार प्राऊड फील होत आहे. मी योग्य तेच केलं याचा. ज्या गोष्टीसाठी मी तुला डिवोर्स दिला ती गोष्ट खरी होती. तू डॉमिनेटिंग आहेस हेच म्हणतंय आज सगळं जग. नशीब मी तुला डिवोर्स दिला, नाहीतर त्या इन्स्पेक्टरने जशी आत्महत्या केली ना, तशी वेळ आज माझ्यावर आणली असतीस तू. तुम्ही एवढा सकाळी? ही काही वेळ यायची? असंही बोलू शकत नाही ना, नाहीतर तुम्ही माझी वरती कंप्लेन कराल, राईट? सॉरी मॅडम, माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, म्हणून आलो. या. काय काम होतं? मॅडम, साहेबाने आत्महत्या केली त्यावेळी आमच्या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं.
मला नाही वाटत साहेब आत्महत्या करतील म्हणून. पण तुम्ही हे गोष्टी एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता? तुम्ही त्यांना सस्पेंड केलं त्यावेळी ते मुंबईला गेले होते आपल्याच केसच्या संदर्भात. काय तुम्ही हे गोष्ट मला आधी का नाही सांगितली? साहेबांनी सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. त्यांना वाटलं तुम्ही तपास बंद करायला सांगाल म्हणून. मॅडम सरांच्या ते मुंबईला गेले त्यावेळी देवी सिंग विषयी महत्वाची माहिती होती लागली. ते म्हणाले होते देवी सिंगला मॅडम समोर हजर करतो म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास बसेल. हो मॅडम साहेबांच्या ती माहिती लागल्यामुळे ते खूप खुश होते. ते आत्महत्या करणं शक्यच नाही. त्यांना कोणीतरी मारलंय आणि आत्महत्या केली असं बसवण्याचा प्रयत्न केला. मी आहे ना. सरांच्या हाती मुंबईला गेले त्यावेळी देवी सिंग विषयी महत्वाची माहिती होती लागली. ते म्हणाले होते देवी सिंगला मॅडम समोर हजर करतो म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास बसेल. ते आत्महत्या करणं शक्यच नाही. पुरावे तर सगळेच मिटवलेत मी, पण हिने मुंबईला जाऊन परत गोळा केले तर या इन्स्पेक्टरने आत्महत्या केली या गैरसमजत असल्यामुळे ती गाफील होती. पण आता ती कसून चौकशी करेल? नाही, त्याआधी मला काहीतरी करायला हवं, असं काहीतरी ज्यामुळे माझ्या अंगाशी आलं तरी मला ते टाळता येईल, ज्याने सगळ्यांचाच माझ्यावर विश्वास बसेल. काय करू शकतो? हां, बाबू मंगल आणि डिंपल यांचाच मला ढाल म्हणून उपयोग केला पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये रणजित साहेब असल्याशिवाय मजा नाही. करायला का? जय हिंद साहेब. जय हिंद. मॅडम ना बोलू ना त्याची काही गरज नाही, त्यांना बरोबर सांगतो मी नंतर. चव्हाणांसोबत तुम्ही काम करायचा तर? हो सर, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही एकत्र असायचो. कसा स्वभाव होता त्यांचा? लय भारी स्वभाव होता साहेब, कामाच्या बाबतीत लय प्रामाणिक होते. कसल्या टेन्शन मध्ये होते का? हो. कसल्या? गावात घडणाऱ्या गुन्ह्याच्या पाठीमागे कोण आहे याचा छडा लावायचा निश्चय केला साहेबांनी. पण हे तर आपलं कामच आहे, त्या टेन्शन आणि प्रेशर घेण्यासारखं काय होतं? त्यांना काही फॅमिलीचं टेन्शन होतं का? बाहेरचं काही प्रकरण किंवा काही भांडण? फॅमिलीचं काही नाहीये, बाहेरचं काही नाही, कामावरच जरा त्यांचे वाद झाले होते. दिव्या बरोबर ना? हो. वाद टोकाचे झाले होते का? दिव्याने त्यांच्यासोबत काही बोलताना चुकीचे शब्द वापरले होते का? काय विचारतोय मी, तुम्हाला कोणाची बाजू घ्यायची काही गरज नाही. जे काही असेल ते सत्य आणि खरं खरं बोला. मॅडम त्यांना 3-4 वेळा ओरडल्या होत्या. का? इन्स्पेक्टर चव्हाण नीट काम करत नव्हते का? ते काम करत असूनही मॅडम त्यांना ओरडल्या याचा त्यांना खूप त्रास झाला होता. ही गोष्ट त्यांनी मनाला फार लावून घेतली होती, त्याच्यामुळे ते दारूही पिले होते आणि मॅडमच्या धाकामुळे ते मॅडमना उलटही बोलू शकत नव्हते. काय बोलू शकत नव्हते? हेच की ते प्रामाणिकपणे काम करतात. एकदा दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्ये आले होते पण मॅडमने त्यांचं ऐकूनच काही घेतलं नाही. ठीक आहे, एक काम करा, तुमच्या दिव्या मॅडमना बोलवून घ्या, सांगा त्यांना मी वाट पाहतोय त्यांची. हो साहेब. इन्स्पेक्टर चव्हाणांच्या आत्महत्येबाबत तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत त्याबाबत काही म्हणायचंय तुम्हाला? सर मला हे आरोप मान्य नाहीये. सगळ्या चौकशीतून हे सिद्ध होत आहे की तुम्ही त्यांच्यावर विनाकारण प्रेशर टाकत होता, त्यांना त्यांच्या मनासारखं कामही करून देत नव्हता. सर त्यांना त्यांच्याच मनाप्रमाणे काम करायचं होतं, तर मग मला इथे आपण का केलंय?
त्यांना खुनी सापडत होता म्हणून मी इथे आले होते ना. मला मान्य आहे की मी चिडले त्यांच्यावर रागावले असेल, पण मी सुद्धा माणूस आहे सर. कामाचा प्रश्न माझ्यावरही असतो आणि मी त्यांना किती वेळा समजून घ्यायचे होते. सर मी माझ्या कामात खूप परफेक्ट आहे आणि तीच अपेक्षा मी त्यांच्याकडून करत होते. यात माझं काय चुकलं? त्याची चौकशी करायला मी इथं आलो. तुमच्या हातून चूक झालेली आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सस्पेंड केलंय. काय सर? मी सर हे कसे शक्य आहे? माझ्यावर जे आरोप लावलेत ते खोटे हे मला साबित करायचे आहे आणि त्यासाठी मला पोलीस स्टेशनमध्ये राहूनच काम करावं लागेल. आणि इन्स्पेक्टर रणजित केस संदर्भात माझ्या हाती काहीतरी माहिती लागली आहे. मी लवकरच त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचेल. गुन्हेगारापर्यंत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? इन्स्पेक्टर चव्हाणांचा खून झालाय. हो, मला खात्री आहे की इन्स्पेक्टर रणजित आत्महत्या करू शकत नाही. दिव्या, स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी जर तुम्ही नवीन गोष्ट तयार करत असाल तर हे महागात पडेल तुम्हाला. सर मी असं काहीही करत नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्लीज मला एक संधी द्या सर स्वतःला सिद्ध करायची. सॉरी, आता खूप उशीर झालाय. नाव यू आर सस्पेंडेड. सर माझी चौकशी झाली. काय? तुमच्यासारख्या प्रामाणिक ऑफिसरची चौकशी त्यांना कळत कसं नाहीये? तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीवर कसा काय संशय घेऊ शकतात? त्यांनी माझ्यावर शक केलं याचं वाईट वाटत नाहीये मला. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की मला त्यांनी इनोसेंट प्रूफ करायची संधी सुद्धा दिली नाही आणि माझं काही ना ऐकता चौकशी होईपर्यंत मला सस्पेंड केलंय. काय? मला प्रचंड राग येत आहे या सगळ्यांचा. शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि सस्पेंड झालं म्हणून काय झालं? तुम्ही बाहेर राहून सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकता. पण वर्धित, जे काम 8 दिवसात झालं असत आता मलाच माहित नाही त्या कामाला किती वेळ लागेल. मला खात्री तुम्ही लवकरात लवकर निर्दोष सिद्ध व्हाल. तुम्ही तरी आता ओळखायला लागलात, पण तरी सुद्धा तुमचा किती विश्वास आहे माझ्यावर. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटत असणार. काळजी करू नका, मी आहे ना. ऍक्च्युअली मी तुम्हाला एवढं खसलेलं नाही बघू शकत. डॉक्टर, माझ्या डोळ्यासमोर खूप अंधार आहे. मला खरंच कळत नाहीये मी काय करू. महाराला मी काय सांगू? काही सांगायची गरज नाहीये. मी सांभाळेन सगळं. आता तुम्ही आणि मायरा माझी जबाबदारी आहात. दिव्या सिंग, तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही कोणाच्या मिठीत आहात. ज्याच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे आज तुम्ही त्याच्याच मिठीत आहात. आता काय, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी या जन्मात तरी तुम्ही आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये आणि याची मी चोख व्यवस्था करून ठेवली. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.